नमस्कार, सुलूस किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे टेस्टी आणि क्विक ब्रेकफास्ट. कंदाचा म्हणजेच स्वीट पोटॅटोचा उपमा आज आपण बनवणार आहे. चला तर बघूया यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. तर त्यासाठी कंद आपल्याला लागणार आहे. तर हे स्वीट पोटॅटो बाजारातून विकत आणले आहेत आणि याला छान पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे. थोडस ब्रशने घासून घेतलं तर त्याची माती खूप व्यवस्थित निघून जाईल. त्यानंतर आपण सगळे स्वीट पोटॅटो छिलून घेणार आहे आणि किसनीच्या मदतीने याला बारीक किसून घ्यायचं आहे. स्वीट पोटॅटो खूप न्यूट्रिशियस असतात. याचे न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप चांगले आहेत. इट्स अ ग्रेट सोर्स ऑफ फायबर, विटॅमिन्स अँड मिनरल्स. पण सहसा आपण हे जेवणात वापरत नाही किंवा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये याचा यूज कमी आहे. पण अशा पद्धतीने ब्रेकफास्ट बनवला, ही रेसिपी यूज करून ब्रेकफास्ट बनवला तर नक्कीच सगळ्यांना आवडेल आणि फार न्यूट्रिशियस पदार्थ खाण्यात येईल. सगळी कंद किसून घेतली आहे तर त्यासोबत आपल्याला लागणार आहे 2 टीस्पून जिरे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, कढीपत्त्याचे पानं आणि भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट. तर आता याला आपण मस्त फोडणी देणार आहे. त्यासाठी थोडस तेल घालून घेतलं आहे. तेल बऱ्यापैकी तापलं की मग आपण यात घालणार आहे जिरे. 2 टीस्पून जिरे यात घालून घ्यायचे आहेत. हा पदार्थ उपासालाही चालतो. तुमच्याकडे कढीपत्त्याचे पानं उपासाला चालत असतील तर तुम्ही यात घालू शकता. तर आता मी घालते आहे 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं. त्यानंतर घालूया बारीक चिरलेली हिरवी मिरची. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त आपल्या हिशोबाने करू शकता. त्यानंतर घालणार आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. हे शेंगदाणे जवळजवळ 1/2 कप होते. याला छान भाजून अर्धवट मिक्सरमध्ये पिसून घेतलं आहे. खूप जास्त बारीक करायचं नाही आहे, थोडे जाडसरच तुकडे ठेवायचे आहेत. तर याचा कच्चेपणा निघेपर्यंत तेलात व्यवस्थित भाजून घेणार आहे. त्यानंतर यात घालूया किसून घेतलेले कंद. सगळी सामग्री आता एकजीव करून घ्यायची आहे. कंदाचा पण कच्चेपणा निघेपर्यंत याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. ही खूपच लवकर शिजत आणि याचा कलर लवकरच 3 ते 4 मिनिटांमध्ये बदलायला लागेल. तर तोपर्यंत याला तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यात चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि काळी मिरी पूड घालून घेणार आहे. दोन्ही पण 1-1 टीस्पून घातलं आहे. काळी मिरी पूड ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला. पण याची चव खूप छान येते आणि हेल्थसाठी पण हे चांगलं असतं. त्यामुळे मी रिकमेंड करेल की काळी मिरी पावडर याच्यामध्ये जरूर घाला. तुम्ही बघू शकता की कंदाचा कलर बदलला आहे. अगदी 3 ते 4 मिनिटातच हे छान शिजून गेलं आहे. चला तर गरमागरम सर्व्ह करूया. हा पदार्थ झटपट बनतो आणि खूपच टेस्टी लागतो. तर उद्या नक्की ब्रेकफास्ट मध्ये बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली हे मला कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.